स्वागत आहे आवडनिवड किचनमध्ये। आज मी करणार आहे कोल्ड कॉफी। उन्हाळ्यामध्ये चहा न पिता अशा पद्धतीने कोल्ड कॉफी करून प्या। खूप झटपट होणारी कोल्ड कॉफी आहे आणि हेल्दी पण आहे। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। 2 कप कोल्ड कॉफी बनवण्यासाठी मी इथे अर्धी वाटी साखर घेतलेली आहे आणि 3 कॉफीच्या पुड्या घेतलेल्या आहेत। हे छोटे पाऊच आहेत कॉफीचे, तर तुम्ही कोणतेही घेऊ शकतात। मी ब्रू कॉफी घेतलेली आहे, तर तिन्ही पाऊच एका बॉटलमध्ये टाकायचे। अगोदर मी या बॉटलमध्ये साखर टाकलेली आहे, अर्धी वाटी साखर। तशी 2 कप कॉफी बनवण्यासाठी 2 पाऊच वापरले तरी चालतात कॉफी पावडरचे, पण मी इथे 3 वापरलेले आहेत कारण की कॉफी छान घट्ट होते। आणि त्यानंतर यामध्ये टाकायचं पाणी। तर अर्धी वाटी साखर घेतलेली असेल तर 1 वाटी पाणी टाकायचं आणि त्यानंतर बॉटलचं झाकण लावून बॉटल चांगली जोरजोरात हलवून घ्यायची, त्यामुळे छान शेक तयार होतो कॉफीचा। 4 ते 5 मिनिट बॉटल चांगली हलवून घ्यायची, जोपर्यंत त्यामधली साखर विरघळत नाही तोपर्यंत हा शेकही तयार होणार नाही। तर इथे साखर पूर्ण विरघळली आणि छान शेक तयार झालेला आहे। तर आता मी इथे 2 कप घेतलेले आहेत आणि कॉफी सर्व्ह करण्याच्या अगोदर या कपामध्ये टाकायचे आईस क्यूब, कारण की ही कोल्ड कॉफी आहे। आणि आईस क्यूब कपामध्ये टाकल्यानंतर त्यामध्ये टाकायची कॉफी जी आपण बॉटलमध्ये तयार केली आहे। आणि कोल्ड कॉफी बनवण्यासाठी एक महत्त्वाची टीप आहे, ती म्हणजे साखर आणि कॉफी पावडर मिक्स केल्यानंतर त्यामध्ये शेक तयार करण्यासाठी जे आपण पाणी वापरतो ते पाणी नॉर्मल घ्यायचं, थंड पाणी अजिबात घ्यायचं नाही। जर नॉर्मल टेम्परेचरवरचं पाणी घेतलं तर अशा पद्धतीने कॉफी घट्ट होते आणि कॉफीचा जो शेक तयार होतो तो छान फेसाळ तयार होतो। आणि छान फेसाळच शेक तयार झाला पाहिजे, छान फेस आला पाहिजे त्याला, तरच ती कॉफी छान लागते। आणि आता ही कॉफी दोन्ही कपामध्ये मी ओतून घेतलेली आहे। आता यामध्ये टाकायचं दूध, आणि दूध मात्र इथे तुम्ही नॉर्मल किंवा थंड वापरू शकता। आणि शक्यतो दूध थंड असेल तर अधिकच चांगलं, आणि नसेल तरी काही हरकत नाही, फक्त गरम नसावं, नॉर्मल टेम्परेचरचं असावं। थंड नसलं तरी आपण यामध्ये आईस क्यूब वापरलेलेच आहेत, तसे मी इथे दूध थंडच घेतलेलं आहे कारण की मुलांना कोल्ड कॉफी म्हणजे खूप थंडगार कॉफी प्यायला आवडते। तर मी इथे माझ्या 2 मुलांसाठी कॉफी बनवलेली आहे। माझ्या मुलांना कोल्ड कॉफी खूप आवडते, परीक्षेच्या काळामध्ये मी त्यांना नेहमी द्यायची। आणि मुलं जेव्हा तासन तास अभ्यासाला बसतात किंवा मुलांना आळस आला असेल तेव्हा अशा पद्धतीने कॉफी बनवून द्या, मुलं अगदी फ्रेश होतात। किंवा आपल्यालाही कधी कधी कंटाळा येतो तेव्हा अशा पद्धतीने कॉफी पिली तर खूप छान वाटतं, मूड फ्रेश होतो। आज माझा मुलगा जाणार आहे गावाला आणि त्याला एकट्याला प्रवासाला कंटाळा येऊ नये किंवा प्रवासात त्याला झोप येऊ नये म्हणून मी आज त्याच्यासाठी स्पेशल कोल्ड कॉफी बनवलेली आहे आणि ही कॉफी त्याला खूप आवडली। तुम्हाला कॉफी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून आमच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल आणि तुम्हाला पाहायला मिळतील असे छान छान व्हिडिओ। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत आवड निवड किचनमध्ये। धन्यवाद।